अरे कृष्णा, सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. तर आपण आहे ना मुलांनो, आज आपण 9वा अध्याय बघणार आहोत. ह्याला परम म्हणजे राजविद्या राजगुह्य योग परम गोपनीय ज्ञान असं म्हणतात. मग काय आहे परम गोपनीय ज्ञान ते आपण पाहूया. काल आपण अक्षर ब्रह्म योग बघितला, म्हणजे आत्म्याविषयीचं ज्ञान जे कधी क्षय होत नाही असं ज्ञान आपण पाहिलं. हा त्याला म्हणून अक्षर म्हटलं होतं. ते चिरंतन सनातन असं ज्ञान आहे जे म्हणजे आज उद्या कायम नेहमी जसं ज्या तसं सत्य राहणार. हा आता आपण आणि थोडं गुह्य ज्ञान आज बघायचंय. चालेल, आपलं मंगलाचरण आधी आपण म्हणूया. हा ओम अज्ञान तिमिरा अंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितम एन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. अनंत कोटी वैष्णव वृंदी. तर आपण आपल्या इस्कॉन मँगलोरच्या नामानिष्ठ प्रभूजींना वंदन करूया. पुन्हा आपल्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी त्यांना पण वंदन करूया. पुन्हा म्हणजे ज्यांच्याकडून मी गीता शिकली त्या अन्वया माताजींना पण मी वंदन करते आणि आपला अध्याय सुरू करूया. हा इथे इस्कॉनचे इस्कॉन मँगलोरचे राधा गोविंद आहेत. तर हे इंटरनेट बाळ आमच्या इथे स्लो झाल्यामुळे ना माझा व्हिडिओ ऑन होत नाहीये. हा ऑन केला तरी तो आपोआप ऑफ होतोय, त्यामुळे आपण आता ऑडिओ फक्त ऑन ठेवते. हा आणि सुरू करूया आपण. ढगाळ झाली आमच्या इथे खूप हवा. चालेल, तर आपल्या आजच्या अध्यायाचं नाव आहे राजगुह्य योग परम गुह्य ज्ञान. मी तुम्हाला म्हंटल ना त्याला राजगुह्य योग म्हणतात. तर ते कसं आहे, परम गुह्य ज्ञान आहे. गुह्य म्हणजे काय, गोपनीय. हा जे गुप्त आहे सगळ्यांना माहित नाही असं गुप्त गोपनीय असं हे ज्ञान आहे. आपण शिकूया हा काय गोपनीय ज्ञान. सिक्रेट असत. हा सिक्रेट सिक्रेट. तर काय आहे बघूया. हा हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञान विज्ञान सहितं यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील. हा चालेल. हा तर हे गुह्यतम आहे बघा. हा मुलांनो, ज्ञान गुह्यतम च्याही पुढचं खूप असं गोपनीय. हा असं म्हणजे खूप गोपनीय, कुणाला जास्त माहित नाही असं
खास कृष्ण म्हणताय कि अर्जुना मी तुला ते सांगतोय, मग ते का सांगतायत ते पण बघा. तू कधी माझा मत्सर करीत, आपण पण सर्वांविषयी समभाव ठेवायला पाहिजे, निर्मत्सर असायला हवं. म्हणजे वर्गात, समाजात, कुठेही तुम्ही वावरताना ना दुसऱ्यांच्या वस्तू किंवा छोट्या छोट्या गोष्टी बघून असा मत्सर करायचा नाही, कधी निर्मत्सर असायला हवा. जसा अर्जुन तिथे दिसत होता कि तो कधीच मत्सर करत नाही, कृष्णांचा पण करत नाही आणि कुणाचाच करत नव्हता. पांडवांचं चरित्र बघाल तर तुम्हाला कळेल. हा, म्हणून मग हे परम गोपनीय ज्ञान आणि त्याची अनुभूतीचे ज्ञान म्हणजे दोन्ही सांगतायत. ते ज्ञान आणि ते तुम्ही जीवनात कसं वापरू शकता, स्वतःच्या उतरवू शकता, ते पण सांगणार आहेत. हा, ते जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व सुख दुःखातून मुक्त होशील, म्हणजे या भौतिक प्रकृतीच्या दुःखांमधून मुक्त व्हायला होईल. पाहूया आपण काय आहे. हा माताजी, घ्या पुढची स्लाइड. क्षितिजा माताजी, ते थांबा, ट्रान्सलेशन वाचा. क्षितिजा माताजी, माताजी हरे कृष्ण, वेलकम. हरे कृष्ण. हा वाचा माताजी, क्षितिजा तुम्ही वाचा माताजी. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्याने ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. हरे कृष्ण. तर बाळानो बघा, एक ज्ञान गोपनीय तर आहेच, म्हणजे सर्व ज्ञानात अत्यंत गोपनीय, गुप्त गुप्त गुप्त, तर त्या सर्वांमध्ये गोपनीय आहे. हा, आणि ज्ञानांचा राजा आहे असं म्हणतात ते. काय म्हणतात की हे ज्ञान म्हणजे ज्ञानांचा राजा आहे, पुन्हा पवित्र आहे ते. हा, आणि आपण जेव्हा हे सगळं ह्या मार्गांवरून चालू, हा, तेव्हा ते तुम्हाला आत्मज्ञान देणार पण आहे. म्हणजे आपण हे जे गीतेमध्ये शिकतो त्या मार्गावर जेव्हा आपण चालतो ना, तेव्हा पदोपदी आपल्याला ते आत्मज्ञान म्हणजे आपल्याला अनुभवायला पण येतं. त्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. आता इथे धर्म म्हणजे काय असतो, तर भक्ती योग. भक्ती म्हणजे काय, कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. हा, हाच आत्म्याचा धर्म आहे. आत्म्याला कलियुगाचा हरिनाम जप वगैरे भक्ती योग, आपण भक्तीपूर्ण सेवा करायची कृष्णांची. आणि हे ज्ञान जे आहे ना, ते आत्मज्ञान मिळालं ना आपल्याला, तीच ही धर्माची परिपूर्णता आहे. हा, हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास सुखकारक आहे. आपण ध्यान योग वगैरे पाहत होतो, तो आचरणात आणायला किती अवघड आहे. तुम्ही नुसतं कर्मकांड करत राहिलात तर अवघड होऊन बसतं. आपण मृगराजांची गोष्ट बघितलेली, ती कर्म तुम्हाला हे पण करावी लागतात, त्याची चांगली तर चांगली, वाईट तर वाईट, अशी दोन्ही फळं भोगून इथं संपवावी लागतात ह्याच पृथ्वीवर वेगवेगळे जन्म घेऊन. मग हे तसं नाहीये. हे ज्ञान अविनाशी म्हणजे सनातन असं चिरंतन टिकणारं ज्ञान आहे. म्हणजे आपला तर आपण म्हणतो ना, बाकीचे विषय कसे आपले, ते ज्ञान मागे पडत. म्हणजे पुस्तक सिलेबस पण चेंज होत असतो बघा, टेक्नॉलॉजी चेंज होतात. हा, कधी म्हणजे हे धडे काढून दुसरे धडे घातले जातात, असं काय काय होत असतं. तसं नाहीये, हे अविनाशी आहे आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. म्हणजे सुलभ आहे आचरण करायला ते. हा, आपल्याला आनंद देणार आहे. चालेल माताजी, घ्या पुढची स्लाइड. हा वाचा माताजी. मी वाचू का माताजी? हा. हरे कृष्ण. हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. हरे कृष्ण. हा बघा, आपण साधारण दुसऱ्या अध्यायापासून हे शिकत आलेलो होतो बघा, की काय म्हटलं इथे, की हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही ना त्यांना माझी प्राप्ती, म्हणजे कृष्ण ही भाव भक्ती आहे, ही प्रेमा भक्ती आहे. इथे जर का तुमचे कृष्णांवर ह्या भक्ती मार्गावर श्रद्धा नसलीच, तर मग नुसतं म्हणजे मिथ्याचार वगैरे कृष्णांना आवडत नाही. मग तुम्हाला कृष्णांची प्राप्ती नाही होऊ शकत. तुमच्या आतून म्हणजे तुमच्या हृदयापासून, आत्म्यापासून त्या भावना हव्यात. हा, मात्र
हाँ इथं तुमची श्रद्धा नसली आणि फक्त फसवण्यासाठी काहीतरी करत असाल तर मग कृष्णांची प्राप्ती नाही होणार इथं. आणि मग कृष्णा एकतर आपण कृष्णांकडचे असतो नाही तर मायेचे असतो, असं दोन असतं. मग काय मग पुन्हा तेच, मग भौतिक जन्म भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर आपण येऊन जाऊन असतोच. म्हणजे जी कर्म करतो त्याप्रमाणे आपण दुसऱ्या अध्यायापासून शिकतोच आहे ना, आत्मा कसा, म्हणजे हे शरीर जीर्ण झालं की त्याला हे शरीर सोडावं लागतं, मग पुढचं आपल्याच कर्मांप्रमाणे जे शरीर असणार त्या शरीरात निघून जातो, पुन्हा तिथून पुढचा प्रवास. असं ह्या जन्म मृत्यूच्या प्रवासात आपण अडकून बसतो. त्यामुळे इथं चाल म्हणजे कृष्णांवर आपली श्रद्धा हवी. हा मग आता जी पुढची स्लाइड घ्या. आताची वाचू का मी क्षितिजा माताजी वाचू? हा क्षितिजा माताजी, होय होय त्या वाचू देत. कृष्ण माताजी, मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठाई आहेत परंतु त्यांच्या ठाई नाही. हा म्हणजे कि नाही कृष्ण काय सांगतायत बघा. हा इथे त्यांनी असं आपण महाविष्णू म्हणजे विस्तारित रूप पाहिली बघा. महाविष्णू विस्तारित रूप पहिलं असतं, त्याच्या त्यांच्या श्वासोश्वासातून कित्येक ब्रह्मांड कोट्यवधी ब्रह्मांड बाहेर पडतात. हा मग ते प्रत्येक ह्याच्या मग कारणोदक्षाई विष्णू, मग गर्भोदक्षाई विष्णू अशी विस्तारित रूप करून शेवटी चराचर सृष्टीमध्ये अच्छा अणू अणू मध्ये ते सामावले जातात. हा हे आपण पाहिलं की नाही. मग काय म्हणजे त्यांनी आहे ना त्यांच्या अव्यक्त रूपाद्वारे हे सारं जगत व्यापलेलं आहे. हा म्हणजे आपण सर्व जीव त्यांच्या ठाई आहेत, कारण उत्पन्नच बघितलं ना त्यांच्यातूनच ब्रह्मांड बाहेर आले आणि आपण त्याच ब्रह्मांडात, म्हणजे ऑटोमॅटिक आतून त्यांच्या आतूनच उत्पत्ती आहे. पुन्हा आपण आत्मा कुणाचा अंश आहे? त्यांचा अंश आहे. हा परंतु मी त्यांच्या ठाई नाही. आता मी त्यांच्या ठाई नाही याचा अर्थ कसा असतो? आता एखादा राजा असतो म्हणजे हा मग आपण काय म्हणतो, राजानेच ते राज्य वसवलेलं असतं किंवा ते राज्य त्याचं असतं पूर्ण सगळीकडे, म्हणजे वेगवेगळ्या कारभार असे व्यवस्थित सुरळीत लोक निवडून त्यांच्याकडे दिलेले असतात, नियम बनवलेले असतात, ते पाहत असतो तो त्याप्रमाणे होतं की नाही वगैरे. मग जो जो अगदी शेवटचा पर्यंतचा जो माणूस असतो तिथपर्यंत पण ते नियम पोचत असतात, राज्याचं जे प्रशासन असतं ते पोचत असतं. म्हणजे त्याला माहित असतं की हे आपल्या राजाचं हे सगळं राज्य आहे आणि आपण त्यात आहोत. पण त्याला प्रत्यक्ष राजा भेटतो का तिथे? नाही. पण राजा भेटला नाही म्हणून तो असं म्हणतो का कधी की राजा नाहीच आहे? त्याला ते माहित असतं, त्यांनी सगळं म्हणजे आपण त्यांच्या राज्यात राहतो आणि सगळं त्यांनी जो ही व्यवस्था लावून दिलेली आहे त्याप्रमाणे सगळी फॉलो करतात. हे एक छोटं उदाहरण आहे. त्याप्रमाणे बघा, हे कृष्ण जरी तुम्हाला भेटले नाही तरी ही सारी व्यवस्था ही सारी त्यांनी लावून दिलेली आहे, त्यांचं लक्ष असतं सगळं. आणि भेटायचे असलेच तर तुम्हाला भक्ती एक शुद्ध भक्त व्हावं लागणार, ते फक्त त्यांच्या भक्तांसाठी येत असतात. आणि इकडेच्या शेजारच्या स्लाइड मध्ये हे आहेत बघा, एकदा हे म्हणजे ब्रह्मांड दाखवतो बघा कृष्ण आपल्या मुखात. एकदा माती खातो कृष्ण. हा आणि होतं काय, म्हणजे ते बलराम धावत धावत येऊन मैयाला त्यांच्या सांगतात की हा म्हणजे ते सांगत असतात आधी कृष्णाला, अरे थांब तू खाऊ नकोस, तू हे काय करतो. कृष्ण काय ऐकत नाही, तोंडात मातीचा गोळा भरून असे बसलेले असतात. आणि म्हणजे त्याला काय फरक पण पडत नाही, जाऊन सांग म्हणतो मैयाला. मग की नाही बलराम जाऊन सांगतात. बलरामनी सांगितल्यावर मैया चांगली धावत धावत येते, हा माती का खातो, पोटात दुखेल वगैरे म्हणून ना. मग पहिल्यांदा म्हणतात आधी आलं तोंड उघड, तोंडातच ती माती म्हणतात, उघडणार नाही उघडणार नाही असे करत असतात. मग ती माती गिळतात आणि मग उघडतात. हा म्हणजे मग गिळल्यावर मैया म्हणते तोंड उघड, मग तोंड नाहीच म्हणजे म्हणतो मी नाही माती खाल्लेली, मी का उघडू तोंड, मी नाही खाल्लेली म्हणतो माती. मग म्हणते तोंड उघड तोंड. मग ते म्हणतो दाऊ मला पटवून घेत नाही, आम्हाला म्हणत असतो मैया तुझी गोरी, नंदबाबा गोरे, तू का काळा झालास, असं वगैरे असं काय काय सांगतो. मैया म्हणते ठीक आहे ते सगळं जरी असलं तरी तू मला जरा तोंड उघडून दाखव, आपण त्यांना सांगूया. तर तोंड उघडतो ना, तर
म्हणजे यशोदेला पूर्ण सगळं त्यांचं गोकुळ पासून जे सुरू होत, मग पूर्ण पृथ्वी, मग सूर्यमाला, मग आपलं असं करत सारं ब्रह्मांड असं सगळं कृष्णांच्या मुखात दिसत आणि त्यांची मैया तिथे चक्कर येऊन पळते. हा तर असं म्हणजे आता आलं ना लक्षात, त्यांच्या ठाई सर्व सामावलेलं आहे. हा हा बताजी, म्हणजे ते तुम्हाला भेटले नाहीत म्हणजे ते नाही आहेत असं नाहीये. ही सगळी व्यवस्था आहे ना ही त्यांनी लावून दिलेली आहे आपल्यासाठी. आपण गोलोक चार्ट मध्ये पण पाहिलं बघा. आता इथे हे काय म्हणतात, ठीक आहे की न्यूटनने सफरचंद पडताना पाहिलं, हा पण इथे काय म्हणतात की हे बाबा आपण पिकलोय, मग आता झाडावरून आपण पडायला हवं, मग हे कोणी त्या झाडाला, म्हणजे ही सगळी सिस्टीम कोणी लावली, मग झाड पडतं, सॉरी फळ पडतं खाली, मग पडलं की त्याची बी पण रुजतात, बी रुजलं की पुढचं झाड रोपट येतं वगैरे. अशी ही जी एक सिस्टीम आहे ना ती कोणी लावली मग, तर ते कृष्ण आहेत. हा म्हणजे ह्या ब्रह्मांडाची एक व्यवस्था आहे, वेळेत सूर्य चंद्र येत असतात, हे भरती ओहोटी, हे पाऊस, ही पिकं वाढतात, हे सारं ती एक रचना अशी व्यवस्था जोडून दिलेली आहे, ती कृष्णाने जोडून दिलेली आहे असं कृष्ण इथे सांगतायत. हा हा माताजी पुढची स्लाइड या. हा वाचा माताजी. हा क्षितिजा माताजी वाचा तुम्ही. हो हरे कृष्ण. तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्व व्यापी मी आहे. तरी सुद्धा मी ह्या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहे. पुढचा पण वाचू का माताजी? 9.6. वाचा वाचा वाचा. हो. ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याचप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण. हरे कृष्ण. अरे बघा, हा हा थोडा बाय पूर्ण हेच हा तात्विक असल्यासारखा आहे हा अध्याय. आता इथे काय म्हणतात बघा, पुन्हा आपण जे शिकलो ना, आता मी तुम्हाला म्हंटल ना एक राजा, हा राजाचं उदाहरण दिलेलं साधारण त्याच प्रकारे की सर्व सृष्ट पदार्थ त्यांच्यामध्ये स्थित आहेत. ती आता आकाश गंगाच दाखवली आहे त्यांनी वगैरे असं, म्हणजे पहा तुम्ही, कारण ब्रह्मांडातच लस हे सगळं आणि ब्रह्मांडात त्यांच्या श्वासामधून बाहेर आले, त्यामुळे जे काय आहे ना त्यांच्यामध्ये स्थित आहे. हे ते कशामुळे करतात, हे धारण त्यांनी केलं ना त्यांच्या योग ऐश्वर्याने. हा आणि म्हणजे आपण मनात आणलं तर फारसं काय असं होत नाही, म्हणजे ग्रहगोल वगैरे आपल्या मनात आलं म्हणून हलत नाही, पण कृष्णांचं हे योग ऐश्वर आहे. त्याने मग त्यांनी त्यांचं मन आणि ते वेगळे नाही, ते सारं आध्यात्मिक आहे, ते त्याने सगळं कंट्रोल करत असतात योग सामर्थ्याने. हा आपण त्यांची परा आणि अपरा अशा दोन शक्ती पाहिल्या ना त्याने. तर जरी सर्व जीवांचा पोषण करता आणि सर्व व्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. हा मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगम आहे. म्हणजे आपण तर पाहिलं उगम सगळ्याचा त्यांच्यातून होतो आणि ते ह्या सृष्टीचा अंश नाहीत, ते कुठे आहेत? गोलोक वृंदावन मध्ये. हा आपण हे योग माय त्यांच्याच सामर्थ्याने हे सारं चाललेलं आहे, पण ते ह्या सृष्टीचा अंश म्हणजे हे नाही आहेत. आता आपल्या हृदयात पण परमात्मा असतातच, पण ते सगळ्याची साक्ष द्याय म्हणजे साक्षी म्हणून असतात, ते सगळीकडे बघत असतात, ते सगळे आपण त्यांच्यापासून काही लपवू नाही शकत. हा पण आपल्या ह्या अपूर्ण इंद्रियांनी ह्या भौतिक आहे इथे जे सगळं आहे ना, आणि त्यांचं सारं आध्यात्मिक आहे. मग त्यासाठी जोपर्यंत आपल्या मनात त्या शुद्ध भावना येत नाहीत ना, तोपर्यंत आताचा शेवटचा श्लोक आहे ह्या अध्यायाचा, तो हे केलात की तुमच्या लक्षात येईल. हा तोपर्यंत आपण त्यांना नाही आपल्याला जाणवणार नाही त्यांचं अस्तित्व, त्यासाठी तुम्हाला भक्ती मार्गावर चालत राहावं लागणार. हा ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशात स्थित असतो, हा त्याप्रमाणे सृष्टी माझ्यामध्ये स्थित आहे. हा म्हणजे आकाशात बघा वायू आहे तो आकाशातच असतो ना स्थित, तशी ही सारी सृष्टी आहे ना ती कुठे स्थित आहे?
भगवंतांनी धारण केलेली आहे त्यांच्या योग मायेने. हा आता जी पुढची स्लाइड घ्या, म्हणजे तो गोलोक चार्ट मध्ये पहिल्यांदा गोलोक वृंदावन होतं, तिथून पुढे हे केलं ना, त्यांचं पुढचं विस्तारित रूप कोणतं होतं, महाविष्णू. हा इथे आले बघा, हे महाविष्णू. मग ह्या महाविष्णूंच्या श्वासातून ब्रह्मांड बाहेर पडतात, म्हणजे काय झालं, त्यांनी सगळं त्यांच्यातूनच आपण आपली उत्पत्ती झालेली आहे. हा माताजी पुढे वाचाय. हो हरे कृष्ण. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे, माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो. हे धनंजया, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाही, तटस्थपणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. हरे कृष्ण. कृष्णांच्या अधीन आहे ही सारी भौतिक सृष्टी, त्यांच्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि शेवटी तिचा प्रलय. मी तुम्हाला सांगितलं ना, जेव्हा प्रलय करायचा असतो तेव्हा ते शिवजींना सांगतात, शिवजी प्रलय करतात. हा ही इच्छा कोणाची असते, कृष्णांची असते, व्यक्त होण्याची पण आणि प्रलय करण्याची पण. सार आहे ना ते त्यांच्या अधीन आहे आपलं. हा आपण पर्जन्य चक्र बघितलं होतं तेव्हा पण बघितलेलं, बघा हा पाऊस, हे पाऊसामुळे सगळं ऑटोमॅटिक सगळं जीवनच हे त्यांच्यावर अवलंबून आहे. आणि काय म्हणतात, हे धनंजय, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत. आपण हे मागे पण बघितलं होतं बघा, ते म्हणजे बद्ध कोण, आपल्याला कर्माची बंधनं लागतात. जर का आपण निष्काम कर्मयोग शिकलो नाही, आपण ह्या सर्व कर्मांची फळ कृष्णाला अर्पण करायची असतात हे नाही शिकलो, ना ते आचरणात आणलं, तर आपल्याला त्यांची फळं भोगावी लागतात. हा चांगली किंवा वाईट, पण ह्या असा प्रकार कृष्णांच्या बाबतीत नसतो, कारण त्यांचं सारं आध्यात्मिक आहे. आपण सारं भौतिक असतं, आपल्याला फळाची अपेक्षा असते, त्यांना कुठल्याही फळाची कशातून अपेक्षा नसते. म्हणून तो षड सहा गुण भगवान का म्हणतात, त्याच्यात एक वैराग्य होता बघा, ते वैराग्य आहे त्यांच्यात. त्यांना कुठलंही कर्म बद्ध करू शकत नाही, ते तटस्थ आहेत. हा तटस्थाप्रमाणे हा ते अनासक्त आहेत. मी सांगितलं की नाही, वैराग्य आहे त्यांच्याकडे. आपल्याला कसं असतं, सगळ्याच मन आपलं मनातला फळाची अपेक्षा असते, तसे ते नाहीये. ते तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मांपासून अनासक्त आहेत ते. त्यांचं सगळ्यांवरच प्रेम आहे. पुढे पुढे आपण गीतेमध्ये सांगणार की त्यांनी सांगितलेलं आहे, ते सर्वांविषयी सम आहेत, सर्वांविषयी प्रेम आहे त्यांना. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. हे कौंतेया, माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. हरे कृष्ण. हा पुन्हा हे बघा की काय सांगतायत, माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी भौतिक प्रकृती हा माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. हा तिच्या नियंत्रणाखालीच ही वारंवार या सृष्टीची उत्पत्ती आणि संहार होतो. म्हणजे आपण म्हणतो ना की हे सगळं काय आहे, भौतिक आहे, भौतिक आहे. हा तर ते भौतिक आहे, पण ही भौतिक प्रकृतीच मुळात कुणाच्या अध्यक्षतेखाली काम करते, तर कृष्णांच्या अध्यक्षतेखाली. म्हणजे त्यांनीच ब्रह्मांना सांगितलं, त्यांनीच ब्रह्मांना ज्ञान दिलं, ब्रह्मांनी सृष्टी रचली. हे जी भौतिक प्रकृती आहे, एक असते योग माया, दुसरी असते महामाया. हा ह्या सगळ्या त्यांच्या त्या वेगवेगळ्या शक्ती आहेत, तर त्यांच्या अध्यक्ष म्हणजे त्या ऐकतात कुणाचं शेवटी, त्या कुणाच्या शक्ती आहेत, कृष्णांच्या. कृष्णांच्याच सूचनेप्रमाणे त्या वागत असतात. हा त्यामुळे तीच चराचर प्राण्यांची निर्मिती करते आणि तिच्या म्हणजे त्यांच्या ती शक्तीच्याच नियंत्रणाखाली आपण असतो आणि तीच वारंवार उत्पत्ती संहार. मग ती भौतिक प्रकृती कुणाच्या अध्यक्षतेखाली काम करते, कृष्णांच्या. त्यामुळे हे सारं कृष्णांच्या मतावर चालत. हा बाताजी पुढची स्लाइड घ्या. आणि त्यासाठी कसं असतं ना, त्यांना इथे यायची गरज नाही. एक राजा
बाबा ह्या गावातल्या ह्याला मदत कर म्हणून सांगितलं तरी ती मदत तिथपर्यंत पोहोचते नाही. तर ती जी सिस्टीम असते त्या सिस्टीमचा एखादा अधिकारी त्यासाठी त्या अधिकाऱ्याला अगदी शेवटच्या तळागाळातल्या माणसांपर्यंत पोचू नाही शकत. हा मग आपण म्हणतो का ते काय नाहीच आहे. मग एखाद्या छोट्याशा देशाची जर का एवढीशी सिस्टीम असते तर मग अखंड म्हणजे अखिल ब्रह्मांडांच्या स्वामींची असणार नाही का सांगा. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. माताजी पुढची स्लाइड घ्या. आली नाही का, मी चेंज केली ना. नाही झाली म्हणजे मला नाही आली. एक मिनिट इथे नाहीतरी नेट इश्यू झाला. आता हा हा आता आली आली. हा हरे कृष्ण. जेव्हा मी मानव सदृश रूपांमध्ये अवतीर्ण होतो तेव्हा लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूपात ते जाणत नाहीत. हरे कृष्ण. हे बघा ह्या स्लाइड मध्ये ते पहिल्यांदा महाविष्णू आहेत खाली आपले जेव्हा भगवंत प्रकट होतात त्यांच्या मूळ रूप. हा महाविष्णू नंतर ब्रह्मांड पण दाखवलंय बघा आणि गर्भोदक्षयी विष्णू पण आहेत ज्यांची नाभीमधून ब्रह्मा वैतात आणि चरणांजवळ माता लक्ष्मी असतात. हा मग जेव्हा कृष्ण प्रकट होतात कुठं ह्या भौतिक जगात. भौतिक जगत म्हणजे आपलं ते भौतिक जगत थोडं जड असतं. हा बांधील असतं इथल्या कर्मांना आपण बंधनात असतो. कितीही म्हटलात तरी आपण इथे बांधील असतो वेळेने बांधलेले असतो. त्यामुळे ह्याला पुन्हा आपण मृत्यू हा आपल्याला जन्म मृत्यूने पण आपण बांधलेले असतो. त्यामुळे हे भौतिक जगत आहे. मग जेव्हा कृष्ण इथे अवतारित होतात ना तेव्हा ते काय म्हणतात बघा. हे मूर्ख लोक त्यांचा उपहास करतात कारण कसं आहे साधारण मनुष्य. आपण ती गोष्ट बघितली बघा ब्रह्मा सुद्धा ओळखू शकले नव्हते त्यांना. हा त्यासाठी तुम्हाला शुद्ध भक्त व्हावं लागतं. गोकुळातल्या सगळ्यांना माहित होतं ना खरं. गोकुळातले लोक तर कृष्णांवर किती विसंबून असायचे. कृष्ण त्यांचा कृष्णच त्यांच्यासाठी सहारा होता. पुन्हा पांडव कुंती माता भीष्म पितामह इवन पुन्हा द्रौपदी ह्या सगळे बघा ही सगळी शुद्ध भक्त होती. त्यांना स्वतःच्या कशाचा अभिमान नव्हता. तर हे जे म्हणजे ज्यांचं ज्ञान मायेने आच्छादलेलं असतं ना जी भक्तीपासून लांब असतात ती कृष्ण समोर जरी आले तरीही ओळखू शकणार नाहीत. उलट उपहास करतात. आता आपले ज्ञानेश्वर वगैरे संत अन्ना तरी कुठं माणसं पहिल्यांदा ओळखतात. त्यासाठी आपण जरा शुद्ध भक्त असावा लागतो तर आपल्याला ओळखता येतो. हा अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. पण भक्त असतात ते जाणतात की हा आपण बघितलेलं बघा सर्व लोक महेश्वरम. हा असं आपण पाहिलं होतं की नाही. तर ते मानतात की ह्या साऱ्यांचा ईश्वर कोण आहे तर परम ईश्वर परमेश्वर अधीश्वर सारे कोण आहेत कृष्ण आहेत. मूर्ख लोक म्हणतात कृष्ण की हे स्वरूप जाणू शकत नाहीत. मूर्ख म्हणजे काय त्यांचं ज्ञान हे मायेने आच्छादलेलं असतं. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांच्या मुक्तीची आशा त्यांची सकाम कर्म आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते. हरे कृष्ण. म्हणजे आधी पहिल्यांदा सूर आणि असुर ह्यातला फरक समजून घ्या तुम्ही. दोन शिंगावाले वगैरे असुर नसतात. जे वेदांना मानतात आणि त्याप्रमाणे वागतात ते असतात सूर. हा आणि जे वैदिक ज्ञान वेदानी जे सांगितलंय वेदानी काय सांगितलंय वेद हे कृष्णांच्या ह्याच्यातून आलेले आहेत.
श्वासामधून, त्यामुळे म्हणजे वेद आहेत ते त्यांनी शिकवलेले आहेत, त्याप्रमाणे वागणारे सुर आणि त्यांना अजिबात मानत नाहीत ते असतात असुर, नास्तिक. हा मग जे मग त्या ज्यांचं हे ज्ञान मायेने आच्छादन केलेलं आहे ना, ती लोक नास्तिकवादाकडे आकर्षित होतात. म्हणजे मी तुम्हाला म्हंटलं ना काय, आम्हाला दिसत नाही देव, आम्ही मानत नाही, कोण कोण पाडतो पाऊस, आम्ही बघितलाय पडतो तो, तर सगळं म्हणजे ते सगळं काय निसर्गाला आम्ही देव मानतो, निसर्गच सगळं करतो. हा म्हणजे जे पहिलं ब्रह्मामध्येच ती अडकून पडतात आणि कुठं पोचतच नाहीत असं प्रभुपाद स्वामींचं म्हणणं आहे. तर आपण पहिली ईश्वर प्राप्तीची आपण टप्पा पाहिला होता ब्रह्म. तर कसं असतं ना, मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलेलं की ज्यांना जिज्ञासा असते थोडीशी, ते विचार करतात की ठीक आहे निसर्ग हे सारं आपल्या इथलं चालवतो हे मान्य आहे, मग निसर्ग कोण चालवतो? कारण एवढं सगळं आपल्या रेल्वे सिस्टीम वगैरे असतात बघा, कितींदा कोलमडत असतात. आणि काय ते अगदी भारताचंच घेऊ नका, जगभरात पण सगळं किती कितींदा काय 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 कोलमडत असत. तर हे कसं मग कधी हे होत नाही, निसर्गाचं सगळं चक्र व्यवस्थित सुरू असतं. मग जिथे प्रकाश आहे तिथे सोर्स असतो त्याचा, तसं ह्याचा पण कोणतरी नियंत्रित करणारा असणार ना, ही व्यवस्था लावलेली. पण हे सारं कसं असतं, जिज्ञासा करणाऱ्या लोक मग गुरुंकडे जातात, योग्य मार्गदर्शन घेतले तर योग्य मार्गाने जातात. पण इथे कृष्ण काय म्हणतात, जे मोहित झालेले आहेत ना ते अशा नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात, आणि अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, त्यांचं सकाम कर्म, त्यांचे ज्ञान हे सारं निष्फळ आहे. म्हणजे जर का तुम्ही कृष्णांचा आश्रय घेतला नाहीत तर तुमची मुक्तीची आशा, सकाम कर्म, ज्ञान हे सगळं निष्फळ आहे, म्हणजे काहीही उपयोग नाही थोडक्यात, असं कृष्ण सांगतायत बघा इथे. म्हणजे तुम्ही आता खूप आलंय ना मेडिटेशन वगैरे, मेडिटेशन ही तुम्हाला, मी तुम्हाला नेहमी म्हणते ना, तुम्ही फिजिकल हेल्थ तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी ऑफकोर्स करा, ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल, तुम्हाला मान्य आहे सगळं व्यवस्थित करेल. पण कलियुगाचा तो धर्म नाही, आपण पाहिलं ना त्याच्यातून तुम्ही जर का मुक्तीची वगैरे अपेक्षा करत असाल तर अष्टांग योगाच्या आपण पायऱ्या बघितल्या बघा, त्या पायऱ्या आहेत ना त्या एका जन्मात होईल ह्याची काही गॅरंटी नसते. हा आठव्या पायरीवर समाधीच्या मी एकाच जन्मात जातो त्याची काही गॅरंटी नसते. आणि कलियुगाचा मुळात तो धर्म नाही, तो आपण कसा करू शकू सांगा. त्यामुळे असं जर म्हणजे हा अहंकार असतो आपल्यात एक, की योग्य मार्गावर न जाता मी म्हणतोय, कुणी भारतात काय वगैरे जगात पण इवन एक खूप अशी पद्धत आहे की एक कोणतरी उठणार, एक पंथ स्थापन करणार आणि दुसऱ्यांचं काय ऐकून नाही घेणार. तुम्ही लक्षात ठेवा की आपण नम्र होऊन ज्ञान मिळवायचा प्रयत्न करायला हवा. हा अहंकार जिथे येणार तिथे तुमची प्रगती थांबणार. त्यामुळे ते कृष्ण म्हणतात की असं जर का मोहित अवस्थेमध्ये असाल तर हे बाकीचं सारं तुमचं निष्फळ आहे. ही जगाई मदाई म्हणून आहे चैतन्य चरितामृतात त्यांची ती लीला आहे, त्यातले जगाई आणि मदाई आहेत. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. म्हणून आपण ती हा घ्या माताजी तुम्ही पुढची स्लाइड. म्हणून आपल्या ह्याच्यात ना आपण हे करतो, म्हणतो बघा, ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया. चक्षु माताजी पुढची स्लाइड घ्या. चक्षुरुन्मीलितम एन तस्मै श्री गुरवे नमः. आपण गुरुंना ही प्रार्थना करत असतो की ज्ञानाच्या प्रकाशाने सगळीकडे बघायची बुद्धी दिलीत तुम्ही मला. हा तुम्ही पण आयुष्यात बघा की थोडं ज्ञानाच्या प्रकाशाने बघायला शिका. माताजी पुढची स्लाइड घ्या. लीना माताजी, कि माझं नेट स्लो झालंय रे बाळानो, काय कळेना मला. लीना माताजी पुढची स्लाइड घ्या नी लीना माताजी. ओके हा ह्याच्या पुढची. हा तर हा हे लीना माताजी वाचा तुम्ही श्लोक संस्कृत वाला.
माताजी वाचतील मग हे. ठीक आहे. हरे कृष्ण सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढवृता नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हरे कृष्ण हे महात्मे जन सतत माझे कीर्तन करीत दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. हरे कृष्ण. बघा इथे महात्मा कोण, म्हणजे आपण मागच्या वेळेस पण शिकलोयच बघा 2 दिवसापूर्वी महात्मा कोण असतो. बघा महात्मा तुम्ही त्यांनी कृष्णानी तिथं त्यांचे ड्रेस त्यांचे ऍक्सेसरीज असलं काही सांगितलं किंवा त्यांना त्यांच्याकडे कुठल्या देशाची सिटिझनशिप आहे असलं काही सांगितलेलं नाहीये बघा इथे. तर ते काय सांगतायत महात्मा म्हणजे कोण, आपण आत्मे आहोत त्यातला महान आत्मा कुणाला म्हणायचं, तर आहेत आपले प्रभुपाद स्वामी दाखवलेत बघा तिथे समोर जे सतत त्यांचं कृष्णांचं कीर्तन करतात आणि दृढ निश्चयाने प्रयत्न करीत मला वंदन करीत भक्तिभावाने माझी नित्य उपासना करतात. हा ते असतात महात्मे की दृढ निश्चय हवा. प्रभुपाद स्वामींचं चरित्र आपण बघितलेलं की त्यांना काय सांगितलं होतं त्यांच्या गुरुनी की तुला तू एकतर आपल्या ह्या भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी पाश्चात्य देशात जा. हा तेव्हा प्रभुपाद स्वामी नाही म्हणतात की म्हणजे राज्यच मुळात म्हणजे स्वतंत्र नसतो आपण कसं जाणार वगैरे, पण शेवटी एक वेळ अशी येते की दृढ निश्चयाने गुरूंच्या आज्ञेसाठी ते जातात की नाही. हा तर असं असतं महात्मे हे कसे असतात दृढ निश्चयाने प्रयत्न करीत कृष्णांना वंदन करीत भक्तिभावाने नित्य त्यांची उपासना करतात. हा तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्हाला पण आपण सांगत असतो ना श्रवण करा कीर्तन करा जप करा. हा अशा छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा बाळानो. आता हे असतात महात्मे ज्यांचं मन कृष्णांमध्ये स्थिर झालेलं असतं आणि कृष्ण अर्जुनाला तसं कर म्हणतोय. माताजी पुढची स्लाइड घ्या. रणांगण सोडून पळणं हा धर्म नाही म्हणतो तुझा. हरे कृष्ण मी या जगताचा पिता माता आधार आणि पितामह आहे, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे, तसेच ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. बघा आता ह्यात काय शिल्लक राहिलं मग एवढं सगळं जर का कृष्ण आहेत तर म्हणजे आपले माता पिता ह्या जगताचा आधार पितामह हा ज्ञेय म्हणजे जे जाणून घेण्यासारखे आहेत ते पण कृष्णच आहेत. शुद्ध म्हणजे आपलं ना आपण भक्त मी तुम्हाला सांगते ना तुम्ही जप करायला सुरू करा काहीच नसतो आपण प्रत्यक्षात जेव्हा गीता शिकायला सुरू करतो किंवा कधी तुम्ही आपली मी तुम्हाला सांगितलं ना आपली महाराष्ट्राची वारकरी परंपरा इतकी शुद्ध एवढी सरळ आणि नम्र लोकांची आहे त्यांच्या संपर्कात या. एक मिनिट हा बाळ हा पुन्हा बघा कधी असले ना आपल्या गावात वगैरे असतात ना हरिनाम सप्ताह असतो भागवत कथा असतात ग्रंथ लावले जातात त्याच्यात थोडं जायचं ऐकायचं भाग घ्यायचा काय सेवा करू शकलात जवळ मंदिरं असतात काहीतरी सेवा नक्की करू शकाल छोटी तर करा काहीच नाही जमलं तर घरात बसून जॉब करा. त्यामुळे ना आपल्या मनात शुद्धी येते आणि आपोआप आपण त्या मार्गावर जातो कसं काय माहित नाही कृष्ण आपल्याला आपोआप जवळ घेतात तसे ते शुद्धी करतायत ओंकार आहेत. हा म्हणजे याची निर्मिती मूळ मूळ शोधत गेला तर ओम मधून आहे साऱ्याची. हा तर ओंकार कोण आहेत कृष्ण आहेत. मग हे चारी वेद ऋग्वेद सामवेद यजुर्वेद पण कोण आहेत तर कृष्ण आहेत. हा आपण त्यांना एक वंदन पण करू नये का बघा त्यांनी किती आता ह्याच्या पलीकडे आणि कोण असतं सांगा. भौतिक म्हणाल ते तर सारं दिलेलंच आहे हे पण दिलंय मग बघा. तर म्हणजे तुम्ही कुठं जितकं शोधाल जिथे शोधाल तिथे तुम्हाला कृष्णांच्या पलीकडे काय सापडणार नाही. हा हा माताजी पुढची स्लाइड या. हरे कृष्ण वेद अध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्ग लोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक
इंद्राच्या पुण्य लोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवाप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. याप्रमाणे स्वर्ग लोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा त्या मृत्यूलोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्म सिद्धांतांचे पालन करून जे इंद्रिय उपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. हरे कृष्ण. हा हरे कृष्ण. बघा हा वेदाध्ययन करणारे म्हणजे ह्या वेदांचा अभ्यास करणारे सोमरसाचे पान करणारे हा हे कोणाची प्राप्ती करतात? स्वर्ग लोकाची प्राप्ती करत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. हा मग अशा पापकर्मातून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे. मग हे कसं आहे, तुम्ही वेदांचं अंतिम ध्येय वेदाध्ययन तुम्ही केलं, त्याच्या मार्गांवर चाललात, तरी अंतिम ध्येय जाणायला पाहिजे. अंतिम ध्येय स्वर्ग किंवा दिव्य सुखांची प्राप्ती वगैरे असलं नाही, तुमचं अंतिम ध्येय हे कृष्णाची प्राप्ती असायला पाहिजे. किंवा प्राप्ती म्हणण्यापेक्षा कृष्णांची सेवा भक्ती हा आपला ध्येय पाहिजे. कृष्णांची प्रेममयी सेवा नुसती पण नाही, त्यात प्रेम हवं बाळानो. हा मग हे जर का नाही जाणलं तुम्ही, तर मग वेदांचा अभ्यास केला तर तुम्ही स्वर्गलोकात जाता त्याप्रमाणे वागलं तर. हा मग कुठं ते त्यांच्या कर्मांमुळे पापातून शुद्ध झाल्यामुळे इंद्राच्या पुण्य लोकात जन्म घेतात आणि त्या ठिकाणची म्हणजे स्वर्गाची सुख तुम्हाला मिळतात. हा पण होतं काय, पुढच्या श्लोकात सांगितलंय बघा, म्हणून हा परम गुह्य ज्ञान आहे. त्यांनी सगळं सांगितलंय, जरी स्वर्गापर्यंत पोहोचलात ती जितकी तुमची पुण्य आहे त्याप्रमाणे तितके वर्ष तुम्हाला स्वर्गीय सुख उपभोगायला मिळतात. हा पण स्वर्ग लोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा मृत्यू लोकात परत येतात. म्हणजे तिकडचं पुण्य तुमचं क्षीण झालं ना की परत तुम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. हा आणि मग पुन्हा इथे पुण्यकर्म करून तेवढं पुण्य गोळा करून ते झालं तर मग तुम्हाला परत स्वर्गात जायला मिळतं. हा म्हणजे अशा रीतीने नुसतं तुम्ही वेदोक्त धर्मांचं पालन केलं ते का आहे, त्याचं अंतिम ध्येय काय आहे न जाणता तर इंद्रिय भोगाच्याच मागे लागलेले असता तुम्ही. आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा म्हणजे आता हे जायंट व्हील दाखवलंय तसं स्वर्ग लोकापर्यंतच्या प्राप्तीसाठी सारं इथं स्वर्ग लोकात सुख उपभोगायची पुण्य क्षीण झालं की परत पृथ्वीवर जन्म. म्हणजे इथे तेवढी पुण्य जमा झाली त्याची काही शाश्वती नसते, पण झाली तर स्वर्ग, ती क्षीण झाली की पुन्हा खाली. आणि ह्या देवी देवतांचं पण साधारण हे असंच असतं. हा मग त्यामुळे कृष्णांच आपण काय करायचं, आपण भक्ती मार्गावर जायचंय, आपण स्वर्ग वगैरे ही आपली ध्येय नाही ठेवायची. हा हे असं आहे बघा, म्हणजे तुम्ही पुण्यासाठी जर का काय करत असाल स्वर्गासाठी तर देवी देवतांना सुद्धा हेच नियम लागू आहेत. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. त्यामुळे आपण पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून बसतो तेच परत. आता हा वाचा माताजी. हरे कृष्ण. हे पार्थ, मोहित न झाल्याने महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदि कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हरे कृष्ण. आपण हे महात्मे जन असतात ना, हा ते काय करतात बघा, ते दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. म्हणजे ते कृष्णांच्या आश्रय, त्यांचा एकमेव आधार कोण असतो? कृष्ण. ते भक्तीमध्ये पूर्ण युक्त झालेले असतात, कारण ते जाणतात की ही सारी सृष्टी कुणी निर्माण केली आहे? कृष्णाने. कुणामध्ये स्थित आहे? कृष्णांमध्ये स्थित आहे. हा म्हणजे ते कृष्णांना सृष्टीचे आधिकारण अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हा असे असतात महात्मे. मग ते नेहमी कृष्णांच्या आश्रयाखाली असतात. आता इथं म्हणजे माधव कृष्ण पण त्यांची पूर्ण काळजी घेतात. हे माधवेंद्र पुरी आहेत, असेच फिरत फिरत एकदा वृंदावनात येतात. आणि कसं असतं हे म्हणजे ते अगदी भुकेच्या कडे पूर्ण दुर्लक्ष करायचे नेहमी. म्हणजे ध्यान कृष्णांच्या मध्ये त्यांचं मन असायचं,
हाँ त्यातनं कधी आठवण झाली, अगदी भूक लागली तरच थोडस काहीतरी खायचे असे होते ते. मग एक दिवस वृंदावनात येतात आणि बसलेले असतात कृष्णांचं कीर्तन करत. हाँ मग एक मुलगा येतो आणि म्हणतो की माझ्या आईने ना हे दूध दिलंय तुमच्यासाठी. मग तर तो म्हणतात तू को, ते म्हणतात तुझ्या आईने कसं काय दिलं माझ्यासाठी, तू कोण आहेस? तर म्हणतो मी गोकुळात राहणाऱ्या नंदांचा मुलगा आहे म्हणतो, असं काहीतरी सांगतो. हा तर मग तो जातो, मग ते दूध पितात आणि ते मग हे करत असतात कोण, म्हणजे त्यांना वाटत असतं कसं बरं ह्या मुलाला च्या घरी कळलं मी उपवाशी आहे वगैरे. आणि नंतर ते जेव्हा रात्री झोपतात ना तेव्हा हाच बालक त्यांच्या स्वप्नात येतो आणि हा मग ते कृष्ण असतात त्यांना जाणवतं. मग माधवेंद्र पुरींना ते सांगतात की हे बघ, ते एक जागा सांगतात तिथे थोडस खणल्यावर म्हणतात एक मूर्ती आहे माझी ती बाहेर काढ, मला त्रास होतोय म्हणतात त्या काट्यांचा वगैरे तिथल्या, आणि माझी स्थापना कर. मग दुसऱ्या दिवशी माधवेंद्र पुरी काही लोकांना घेतात आणि तिथे बघतात तर खरोखर मूर्ती असते, अशी खूप खाली नसते जमिनीत असते. मग ते श्रीजी श्रीनाथजी भग मंदिरात आहे ती मूर्ती. हा श्रीनाथजींची मूर्ती ती, तर माधवेंद्र पुरी त्याची स्थापना करतात. असं कृष्ण आपल्या भक्तांची नेहमी काळजी घेतात बा, ते आपण त्यांच्या आश्रयाखाली असलो की. हा हा माताजी पुढची स्लाइड आहे का? अरे कृष्ण, परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो. हरे कृष्ण. हा मग आता बघा. हा जे अनन्य भक्तिभावाने कृष्णांना शरण जातात म्हणजे जे शुद्ध भक्त असतात कृष्णांच्या दिव्य स्वरूपाचे चिंतन मनात म्हणजे त्यांच्या कृष्ण असतो त्याची उपासना पण करतात, त्यांच्या गरजा कृष्ण पूर्ण करतात, त्यांचं रक्षण करतात. पांडव तर त्याचं पूर्ण आपल्या समोर उदाहरण आहे बघा. पांडव आहेत, सुदामांची गोष्ट आपण बघितली, सुदामा आहेत. हा आणि असे कितीतरी तुम्ही बघाल की कृष्ण वेळोवेळी त्यांच्या भक्तांसाठी धावून आला. आणि हरी अनंत हरी कथा अनंत आहेत, आपल्याला माहित नसलेल्या पण शेवटी हे महात्मा आहेत ते सगळं नाही सांगत. अशा कितीतरी गोष्टी असतात, तुम्ही पण अनुभवाल की कृष्ण कसा क्षणाक्षणाला आपल्याला काही ना काहीतरी मार्गातून मदत करतच असतो असं. हा कृष्ण त्यांच्या भक्तांची काळजी घ्यायला समर्थ आहे, त्यामुळे तुम्हाला त्याच्यासाठी असं वेगळं देवी देवतांचं काय करण्याची वगैरे अशी आवश्यकता नाही. जे म्हणजे फक्त फळ समोर ठेवून की हा ह्याच्यासाठी मी हे करतोय, त्यापेक्षा आपण आपल्याला कृष्णांबरोबर जोडून घ्यायचं मनात नेहमी, त्यांचे आठवण ठेवायची. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. हे कौंतेया, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांच्या त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. हरे कृष्ण. हा म्हणजे कसं आहे ना, तुम्ही देवतांची पूजा करता तर काय ते चूक आहे असं नाहीये, म्हणजे चुकीच्या मार्गाने केलेली आहे. कसं होतं आता ह्याच स्लाइड मध्ये दाखवलंय बघा, सगळ्यात वर कोण आहे? कृष्ण. आणि हे जे देवी देवता आहेत ना ते एखाद्या कंपनीत वेगवेगळ्या पोस्टवर आपण वेगवेगळी लोक नेमतो, वेगवेगळी कामं कराय बाबा हे तुझं काम आहे तू कर, मग तो जो नेम त्या पोस्टवर नेमलेला आहे तो ते करतो का? तो ते करण्यासाठी बांधील असतो, त्याची नेमणूकच त्याच्यासाठी झालेली आहे. हा मग आपण काय करतो हे लक्षात घेत नाही, देवी देवताच पाऊस आता इंद्रच पाऊस पाडतो वगैरे असंच आपण समजून घेतो. त्याचं मूळ कोण आहेत? कृष्ण. मग आपण स्ट्रेट कृष्णांची पूजा अर्चा करत नाही, आपण काय करतो वेगवेगळ्या म्हणजे विद्येसाठी सरस्वती, पैशांसाठी लक्ष्मी, आणि कशा कशासाठी तरी काय काय असं आपण ह्या देवी देवतांमध्ये अडकून बसतो. तर आहे ना कृष्णाकडे जर का गेलो आपण तर कृष्ण आपल्याला जे आपल्यासाठी जे योग्य आहे ते सारं आपल्याला देतात, आपली काळजी घेतात. हे देवी देवतांचं कसं असतं, तुम्ही व्रत वैकल्य वगैरे कराल तर तुम्हाला नवस बोलायची आपल्याला फार सवय असते, हे आपण
भक्ती म्हणजे हे नसते बाळांनो की तुम्ही मला हे पाहिजे म्हणून काहीतरी करणं, हा व्यापार असतो. जेव्हा अडचणी येत असतात तेव्हा सांगायचं बाबा कृष्ण असं असं झालंय बघ आता काय करूया हा, आणि ज्यात त्यातनं जे बाहेर पडायला करू शकतो ते पण करायचं. बाकी कृष्ण काय म्हणतात तुम्ही माझ्यावर सोडून द्या. पण इथं काय होतं, आपण देवतांना एक प्रकारे वेठीस धरल्यासारखं होतं. हिरण्यकश्यपू रावण ची उदाहरण आहेत बघा किती, की मला हे हवंच आहे. मग देवी देवता ते देतात कारण तुम्ही त्यांची तपश्चर्या केलेली असते, त्यामुळे त्यांना पण ते देणं भाग असतं. पण ते नंतर जबाबदारी घेत नाहीत तुमची, मग ते वरदान देऊन त्यातनं मोकळे होतात. काय झालं त्याचा परिणाम ते बघत नाहीत. पण कृष्ण नाही, कृष्ण आपल्या भक्तांची शेवटपर्यंत साथ देतात. हा, त्यामुळे ही जी आपण देवी देवतांची आधार आराधना केली तर ती पोच म्हणजे कृष्णांच्याच ह्या रचलेल्या सृष्टीतल्याच त्यांच्याच देवी देवतांची आहे. पण त्यांच्यापर्यंत नाही, चुकीच्या मार्गाने होते ती. म्हणजे झाडाच्या मी सांगते ना, झाडाचं मूळ कृष्ण आहे. तुम्ही पाणी जर का पानांना वगैरे घालत बसलात तर काय उपयोग त्याचा. आणि तेच उलट केलं, मुळाला पाणी घातलं तर ते सगळ्या म्हणजे देवी देवता उलट तुमच्यावर खूप संतुष्ट राहतात. त्या पाना फुलांपर्यंत ते पाणी पोचतच ना, उलट त्यांना खूप आनंद असतो त्याच्यात, कारण त्यांना पण कृष्णाच्या भक्तीची गरज असते. हा बा त्याची पुढची स्लाइड घ्या. वाचा कृष्ण जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपासना करतात त्यांना भूतयोनीमध्ये जन्म प्राप्त होतो. आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात. हरे कृष्ण. तेजस्विनी माताजी हरे कृष्ण. तेजस्वी माताजी म्यूट झाला आहात तुम्ही. हरे कृष्ण. एक मिनिट, मला कॉल आला होता बाळ. चालेल. तर आहे ना हे बघा, इथे हे बघा, हे स्ट्रेट सांगितलेलं आहे. ह्या वाक्यात कुठे काय खूप कळण्यासारखं असं नाहीये, न कळण्यासारखं सॉरी, की देवतांची पूजा कराल तर देव लोकांमध्ये जाल, पितरांची उपासना कराल ते पितृलोकात जाणार, भूतांची उपासना कराल तर भूत योनींमध्ये जन्म घ्याल. हा, आणि जे कृष्णांची पूजा करतात ना म्हणजे भक्ती, हा, तर ते कृष्णांची प्राप्ती करतात. मग आपण ठरवायचंय, सारच आपल्या हातात आहे. कारण देवलोकांचं तर आताच आपण बघितलं, देवलोक म्हणजे जास्तीत जास्त त्यांचे लोक, ते म्हणजे स्वर्गातली सुख, ती पुण्यक्षीण झालीत की इकडे यावं लागणार. आणि हे पितृलोक, हे भूतलोक, इथून आपण पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलेलेच आहोत आपण. त्यामुळे कृष्णांची पूजा केलं तर कृष्णांकडे. ओके, पुढची स्लाइड घ्या. आता जे श्लोक वाचू मी. हा वाचा वाचा. हरे कृष्ण. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदाहं भक्त्योपहृतम अश्नामि प्रयतात्मनः. शिक्षा माताजी वाच. हरे कृष्ण. जे एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान फूल फळ अथवा अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. हरे कृष्ण. हा बघा, पाठ करा मुलांनो हा श्लोक. पत्रम पुष्पम फलम तोयम. हा बघा, ते कृष्ण आहे तिथे किती म्हणजे भक्ती किती सुखदायक आहे म्हणून सांगितली ना. सुलभ आहे आचरण करायला. ते काय सांगतायत, एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान फूल फळ पाणी जरी अर्पण केले तरी मी त्याचा स्वीकार करतो. हा, पण म्हणजे तुम्ही पत्रम पुष्प फलम तोयम काहीही द्या, पण तेवढं जरी दिलं तरी बास आहे. पण काय हवं त्याच्या बरोबर, प्रेम आणि भक्ती ह्या दोन गोष्टी हव्यात. हा,
तरच कृष्ण त्याचा स्वीकार करणार. म्हणजे खूप काय करू नका, म्हणजे काय तुम्हाला काय मग काय कारण सांगणार. जनरली वेळ आणि पैसे ही दोनच कारण माणसं सांगतात. तर ह्या एवढ्या छोट्या छोट्या एक जप माळ करणं, मनात कृष्णांशी स्वतःला जोडून घेणं, त्यांना काहीतरी आपला भाऊ मित्र आई वडील असं काहीतरी समजणं, ह्याला वेळ आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी नाही, त्या मनाच्या गोष्टी आहेत शुद्ध भक्तीच्या. हा आणि तुम्ही त्यांना एखादं पाणी जरी दिलं, पाणी पान फूल फळ तरी पण चालतं, पण प्रेम आणि भक्ती ह्या दोन गोष्टी हव्या. हा माताजी पुढची स्लाइड घ्या, पाठ करा हा बाळांनो हा श्लोक आणि लक्षात ठेवा भगवद्गीतेचा महत्वाचा श्लोक आहे. हा आपण काय देऊ शकतो, तुलसी पत्र फुलं फळ पाणी असं काहीही तुम्ही अर्पण करा. फळं देताना एक लक्षात ठेवा, साधारण आपण आवड म्हणून मार्केटमधनं आणलेली ताजी ताजी फळं करत कच्ची पण ठेवतो एक एकदा कृष्णांसमोर, केळं वगैरे. जनरली फळ पिकायची वाट बघत जा, जे आपण खाऊ शकू ना तेच कृष्णांना पण द्यायचं, ते पण खाणारच ना, ते त्याचा स्वीकार करतात. त्यामुळे धुवून वगैरे व्यवस्थित जसं आपण खाऊ ना तसंच ठेवायचं. तुम्ही जेवण म्हणजे एखादा प्रसाद म्हणून जेवण नैवेद्य जरी दाखवलात कशाच्या जेवणातला, तरी पण खूप असं गरम गरम देवासमोर नेऊन नाही ठेवायचं. आपण खाऊ शकतो का एवढं गरम, थोडीशी वाट बघायची नॉर्मल व्हायची टेम्परेचर त्याचं, मग ठेवायचं आणि मग त्याचा नैवेद्य दाखवायचा. हा पण हे छोट्या छोट्या गोष्टी बघा आपण नक्की करू शकतो. पाणी देणं असलं तर पाण्यात फक्त ह्या सगळ्या तुळशीचं पान ठेवायला विसरू नका. तुळशीचं पान ठेवल्याशिवाय भगवंत कशाचं स्वीकार नाही करत, कारण वृंदादेवींना त्यांनी तो हे दिलेला आहे वरदान. माताजी पुढची स्लाइड घ्या. हे बघा हे शुद्ध भक्त आहेत. काय दिलं होतं शबरी मातेने, तर किती शुद्ध भाव होते तिचे. आधी स्वतः बोरं खाऊन बघितली होती गोड आहेत की नाही आणि मग दिली. पण आता मी सुद्धा म्हणते स्वतः खाऊन बघितलेली, पण राम म्हणाले का तसे, प्रभू श्री रामचंद्रांनी तितक्याच प्रेमाने त्याचा स्वीकार केला. आणि काल आपण बघितलं ना सुदाम्यांच्या पोह्यांचा, पण कृष्णाने किती प्रेमाने स्वीकार केला, खाल्ले ते. इकडे गजेंद्रांच्या गोष्टीत आठवत आहे ना, गजेंद्रांनी शेवटच्या क्षणी एक फक्त एक नारायणांचं म्हणजे मागच्या जन्मातली भक्ती आठवून त्यांचं भजन करून एक फूल दिलं होतं. भजन केल्यावर नाव नुसतं घेतल्यावर, भजन करायला सुरू केल्यावर ते जी सगळं टाकून त्यांना गजेंद्रासाठी धावत येतात. तर असे ते शुद्ध भक्ती म्हणजे ते भाव भक्तीला भुकेले आहेत, वस्तूंना नाही. शबरी माता हजारो वर्ष त्यांची वाट बघत होती. सुदामा कालच बघितलं ना, सुदामा पत्नीला घरातनं बाहेर पडताना पण सांगतात शेवटी की मी त्याच्याकडे काय मागणार नाही. असे शुद्ध भक्त असतात. इथे पैशाचा प्रश्न नाही आहे किंवा वेळेचा, हे मनाच्या गोष्टी आहेत, तुमचे भाव हृदयातले. आणि तुमच्या आत्म्याला खर तर हे सारं करण्याची एक ओढ असते, आपल्या आत्म्याला आवडतं हा हे सगळं करायला. हा प्रसाद वाचा माताजी, मी सांगते प्रसाद म्हणजे काय. हरे कृष्ण. एसी भक्ती वेदांत स्वामी श्रीला प्रभुपाद इस्कॉनचे संस्थापक आचार्य म्हणतात, कृष्ण अभक्तांच्या हातातून काहीही स्वीकारत नाही. त्याने का स्वीकारावे, त्याला भूक लागत नाही, त्याला कोणत्याही अन्नाची गरज नसते, तो स्वीकारतो फक्त. हा ते दिसत नाही भक्तांकडून असणार असं. हा तर बाळांनो हा असं असणार. कसं आहे ना ते काय आपले प्रभुपाद स्वामी काय म्हणतायत बघा, कृष्ण अभक्तांच्या हातून काहीही स्वीकारत नाही. ते म्हणतात त्याने का स्वीकारावं. अरे साऱ्या सृष्टीची निर्मितीच त्यांच्यातून आहे, ते अखिल ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. त्यांचं सारं आध्यात्मिक आहे. भूक लागली म्हणून ते आपलं अन्न स्वीकारत नसतात, ते आपले भाव असावे लागतात तसे. हा 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 आपल्याला आठवावं लागतं काहीतरी चांगलं खाताना की हा 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 आधी आपण कृष्णांना अर्पण करूया. त्यांनीच तर सारं हे आपल्याला दिलंय की भाव असावा लागतो. त्यांना आपल्या अन्नाची गरज नाहीये, ते फक्त भाव भक्ती प्रेमा भक्तीचे भुकेले आहेत. हा म्हणून ती पुढे पाहू आपण आहे ते पांडवांच्याकडे त्यांनी सॉरी शांतीदूत म्हणून दुर्योधनाकडे जातात. दुर्योधनाने केवढं 56 भोग केल्यासारखं मोठं जेवणाचं हे मांडलेलं, एक कणभर सुद्धा त्याचा स्वीकार करत नाही. हा त्यामुळे ते अभक्तांकडून काहीही घेत नाही.
माताजी पुढची स्लाइड घ्या. प्रसाद का घ्यावा? हा वाचा. मन शुद्ध करण्यासाठी, भक्तीत पुढे जाण्यासाठी मेंदूत बारीक ऊती विकसित करणे. हरे कृष्ण. म्हणजे प्रसाद आहे ना, तुम्ही म्हणजे मंदिरात वगैरे कधी गेलात ना, तर प्रसाद मिळालेला खायचा, प्रसादाचा अपमान करायचा नाही. आणि प्रसाद आपण जे घरात बनवतो, म्हणजे जे शाकाहारी कांदा लसूण वाला पण भगवंतांना नाही अर्पण करत, कांदा लसूण भगवंत नाही घेत. हा पण ते सोडून असणार ना, जे काय तुम्ही द्याल ना भगवंतांना, खाल सॉरी तुम्ही खाल, ते आधी भगवंतांना अर्पण करायचं. छोट्या छोट्या गोष्टी अर्पण नाहीच करायला मिळालं तर खाताना तरी त्यांना वंदन करायचं. हा नमस्कार करून कृष्णांना मनाने तरी अर्पण करून, का माहिती आहे, बघा तुम्ही असं करून हे जे प्रसाद घ्याल ना, तर ते मन आपलं मन शुद्ध करतं, भक्तीत आपण थोडे पुढे जातो आणि आपला म्हणजे त्या शरीराचं वर परिणाम तीन प्रकारे होत असतात ना अन्नाचे. तर असा प्रसाद हे कराल ना, तर आपल्या मेंदूतल्या बारीक ऊतींचा म्हणजे आपण आणि कार्यक्षम बनतो, आपला मेंदू आणि कार्यक्षम बनतो. हा आणि सांगते, तुम्ही नैवेद्य जर का दाखवणार असतात ना, तर तुळशीचं पान ठेवायचं. एका ताटात एक तुळशीचं पान जरी ठेवलं तरी बास आहे, तसं काय प्रत्येक पदार्थात वेगळं पान ठेवायची आवश्यकता नाही. तुम्ही एक जरी पान ठेवलं ना पूर्ण प्लेट मध्ये ताटात मिळून तरी चालतं. कसं असतं, कधी कधी तुळशीची पानं खूप हे नसतात, एकेकाकडच्या दारात नाही नसते एवढी तुळशी. हा आणि कसं करायचं मग, आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यावर हे तर असतोच आपला म्हणजे कृष्ण असतोच रे प्रत्येकाच्या घरात बाळकृष्ण. हा मग नेऊन ठेवायचं, खोली असली सेपरेट तर थोडी ठेवायचं, त्यांना समर्पित करायचा आणि बाहेर यायचं आणि कडी घालून घ्यायची खोलीला आणि एक 10 मिनिटं शांत ठेवायचं. नाही जर खोली सेपरेट नसली तर देवाऱ्याचा पडदा असतो तो ओढायचा आत नैवेद्य ठेवून, आणि एक 10 मिनिटं तिकडे जायचं नाही, भगवंत शांतपणे ते ग्रहण करू देत. थोडं 10 मिनिटं शांतता ठेवायची आणि मग 10 मिनिटांनंतर वगैरे ते आणायचं आणि ज्या भांड्यातून काढून घेतलंय ना तुम्ही, त्याच भांड्यात ते मिसळून टाकायचं. म्हणजे वाट्यांमधलं थोडं थोडं असतं ना भात वगैरे, तो भाताच्या मेन पातेल्यात ठेवायचा, भाजीत वगैरे भाजी मिसळून ठेव, मग तो प्रसाद बनतो. कृष्णांना अर्पण केलेला भोग बनतो, तो प्रसाद बनतो आणि तो आपल्या शरीर मन साऱ्याच बुद्धी साऱ्याच पोषण करतो. हा ओके माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्सि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. हरे कृष्ण. हे कौन्तेया, तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि जे तू जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर. हरे कृष्ण. हा मग आपण हे बघा, हे लक्षात ठेवायचं, आपण जे कर्म करतो, जे खातो, जे हवन करतो म्हणजे दान देतो, यज्ञ रे, हा ते सारं काय म्हणतात तप वगैरे आपला कृष्णांना अर्पण करायचं. म्हणजे का, आपण त्याच्या बंधनात अडकून पडत नाही. नृग राजांची ती गोष्ट त्यामुळे लक्षात ठेवायची. हा एवढे पुण्यात्मा असतात तरी एक ब्राह्मणाच्या शापामुळे कसं होतं ते बघितलं आपण नृग राजांचं. तर हा त्यामुळे माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही, सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे आणि माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. हरे कृष्ण. ओके बघा, मी तुम्हाला आता म्हंटल होतं की नाही, ते सम आहेत सगळ्यांविषयी. ते कोणाच कृष्ण कुणाचाही द्वेष करत नाही, कधी कोणाशी पक्षपात करत नाहीत, सर्वजण त्यांना सारखेच आहेत. हा फक्त जे कोण भक्तिभावाने त्यांची सेवा करतात ना, त्यांना कृष्ण आपला मित्र मानतात. माझ्या काही स्थित आहेत आणि मी सुद्धा त्यांचा मित्र आहे. म्हणजे सर्व जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे,
माझ्याकडे स्थित आहे आणि मी सुद्धा त्यांचा मित्र आहे. म्हणजे भक्तांना कृष्ण नेहमीच आपला मित्र जवळचा मानतात. हां, हे भक्तांसाठी. आणि एरवी जर का तुम्ही भक्ती वगैरे नसाल करत तरी कृष्ण सम आहेत. ते म्हणाले ना, मी कोणाचा द्वेष करत नाही, कोणाशीही पक्षपात करत नाही, सर्वजण त्यांना सारखे आहेत. पण जे त्यांचे भक्त असतात त्यांना मात्र कृष्ण आपला सखा मित्र मानतात. हा माताजी, पुढची आपण बघितलं होतं ना, ये माम प्रपद्यते, म्हणजे ज्या भावाने आपण कृष्णांना भेटतो त्याच भावाने कृष्ण पण आपल्याला भेटतात. हरे कृष्ण, तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कौंतेय, निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्तीचा कधीही नाश होत नाही. हरे कृष्ण. म्हणजे हे साधारण आहे ना, ह्या मार्गावरून जेव्हा चालतात ना, चालण्याची इच्छा जरी तुमची असली, थोडा जरी प्रयत्न करत तरी तो आपोआप सदाचारी बनतो आपण. हा, आणि शाश्वत शांती प्राप्त होते. इथे शांती दूत बनून कृष्ण गेले होते. म्हणजे बघा, आयुष्यात मी तर म्हणेन फिजिकली, म्हणजे ही भौतिक सुख थोडीशी कमी असली तरी चालतील, पण थोडीशी शांतता आयुष्यात खूप गरजेची असते, तरच आपण त्याचा उपभोग घेऊ शकू. आपण पूर्ण महाभारत, रामायण, आपली ही परंपरा बघा भारताची, की शांततेला नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे. हा, तर शांती ही खूप महत्वाची आहे. ती शाश्वत शांती ना कृष्णांच्या चरणाचा आधार घेतला की आपल्याला खरंच प्राप्त होते. म्हणून मी म्हणते, तुम्ही जप हळूहळू करून बघा, थोडस कृष्णांशी नातं जोडून बघा, एक वेगळी शांत होतो आपण. कारण आपल्याला ना कृष्णांचा आधार मिळतो. हा, वाटत की हा कृष्ण आहेत आपल्याबरोबर असं. आणि हे आहेत ना बाळांनो, ह्या गोष्टी खूप सांगायच्या वगैरे नाही आहेत, ह्या अनुभवायच्या गोष्टी आहेत ज्याने त्याने. आणि ह्याला काही लागत नाही की मग त्याला काही कुठले लिस्ट दिलेली नाहीये, हे एवढं आणा वगैरे. त्यामुळे कृष्ण काय सांगतायत, त्यामुळे हे कौंतय्या, तू निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्तांचा कधी नाश होत नाही. म्हणजे अर्जुनाला ते सांगतायत की उठ, लढ आणि सांग की कृष्णांच्या भक्तांचा कृष्ण कधीही वाईट व्हायला, नाश व्हायला देत नाही. तो माताजी पुढची स्लाइड. हा, इथे प्रल्हाद महाराज दाख, आपण प्रल्हादांची गोष्ट पुढे पाहणार आहोत. इथे प्रल्हाद महाराज किती किती त्रास दिला त्या हिरण्यकश्यपूनी. वडीलच होते पण किती त्रास, हर एक गोष्टीतनं सोडवलं कृष्णाने त्यांना. हा, आणि शेवटी प्रल्हाद महाराज म्हणतात की हो, मी वडील शेवटी विचारत असतात ना, ह्याच्यात आहे काय, सांग तुझा विष्णू, त्यात आहे का, ह्यात आहे का. शेवटी खांबाकडे फोटो हे करून दाखवतात, ह्यात आहे का. खांबात भलेही नसतीलही विष्णू, पण भक्त म्हंटला ना आहे तर ते आले बघा, असं असतं ते. हरे कृष्ण, हे पार्था, जे माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि शूद्र असले तरी ते परम गती प्राप्त करू शकतात. हरे कृष्ण. बघा, हे परम गुह्य ज्ञान ह्यासाठी आहे की मग तुम्ही काही असं, हे शरीर हे वरच आहे फक्त, तुम्ही बघितलं ना, ही वस्त्र आहेत आणि त्याचा काही भरवसा नसतो. ह्या जन्मात मी स्त्री आहे, पुढच्या जन्मात कोण असेल याचा काही भरवसा नसतो. मग कृष्ण हे त्यामुळे आधी एक तर शरीराशी निगडीत तो मी पण आपल्यात नसायलाच हवा. आपण कोण आहोत, आत्मा आहोत. हा, मग कृष्ण काय सांगताय, तुम्ही ह्या वरच्या शरीराकडे लक्ष देऊ नका. मग तुम्ही भलेही कुठल्याही कुळातले असा, स्त्री असा, वैश्य शूद्र असा, हा, तरी सुद्धा जो कृष्णांचा आश्रय घेतो ना तो त्यांची परमगती प्राप्त करू शकतो. त्यासाठी वेगळ्या कारणांमुळे तुम्हाला पुरुषच व्हायला हवं, म्हणजे कधी मला पुरुषाचा जन्म मिळेल. मग मीराबाई आपल्या स्त्रीच होत्या ना, विश्वप्रयोग झाला होता मीराबाईंवर, तरी सुद्धा किती सुंदर सुंदर ती भजन आहेत. कृष्णाने ते विष सुद्धा म्हणजे स्वतः घेतलं आणि मीराबाईंना त्याच्यातून वाचवलं. असं आहे, कितीतरी उदाहरण आहेत. आपली एवढी महाराष्ट्राची संत परंपरा, इतके सुंदर संतांची चरित्र आहेत, थोडी वाचा बघा. ते कधी कृष्ण विठ्ठलांकडे त्यांनी काय मागितलं होतं, कसे होते. हा बघा, इथे हे लक्षात ठेवा तुम्ही, काहीही असलो आपण तरी कृष्णांशी जर आश्रय घेतला की ते परमगती प्राप्त करू शकतो. हा, आलं ना लक्षात किती सम आहेत ते.
हा महत्वाचा श्लोक आहे बाळांनो, परत 18व्या अध्यायात आपण हा श्लोक शिकणार. एकच श्लोक जिथे गीतेसारख्या ह्याच्यात रिपीट झाला, म्हणजे तो किती महत्वाचा श्लोक असेल बघा तुम्ही. हरे कृष्णा. मन्मनाभ मद्भक्तो मद्याजिमां नमस्कुरु मामेवेशसि द्वैवं आत्मानं मत्परायणः. हरे कृष्ण. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. हरे कृष्ण. बघा, मन्मनाभव मद्भक्तो पाठ करा. मद्याजी माम नमस्कुरो मामे वैश्यसि युक्तवैमान आत्मना मत्परायण. पाठ करा श्लोक. काय सांगतात आता हे? किती सोप, म्हणजे कदाचित तुम्हाला अवघड वाटेल, पण जसं आपण ह्या भक्ती मार्गात जाऊ ना, तसं हे ऑटोमॅटिक व्हायला हवं आपल्याकडून. काय आहे बघा, आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर, माझे पूजन कर, माझ्यामध्ये पूर्णपणे रममान झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. हा असं सांगितलेलं आहे बघा, छोट्याशे. आणि हे पुन्हा आपण रिपीट बघणार हा 18व्या अध्यायात श्लोक. हा तर असं वागायला थोडीसा प्रयत्न तरी करायला काही हरकत नाही आपल्याला. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा तर आपण कृष्णाला प्रेमाने काय देऊ शकतो? तुलसी पत्र, फुलं, फळ, पाणी, तुम्हाला जे जमेल ते द्या. हा पण प्रेमाने द्या आणि भक्तीने. ओके, हे ते दोन श्लोक. हा हे ते दोन श्लोक वाचायला शिका, काय पाठ करा, अर्थ पण लक्षात ठेवा. हा आणि झाला आपला श्लोक. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. तुम्हाला काही शंका असल्या तर विचार. हा आता जी रेकॉर्डिंग स्टॉप कर. हा.